जर तुम्ही सरकारच्या विरोधात काही सोशल मीडियावरून बोलणार असाल सिस्टीमच्या आपल्या यंत्रणेच्या विरोधात जर तुम्ही काही बोलणार असाल तर शक्यता आहे तुम्हाला ट्रोल केलं जाऊ शकतं कारण तुम्ही त्या पत्रकाराचा त्या बोलणाऱ्या व्यक्तीचा त्या बुद्धिजीवी व्यक्तीचा आवाज तर बंद करू शकत नाही तर मग त्या ट्रोल करणाऱ्या व्यक्तींकडे पर्याय काय उरतो तर त्या बोलणाऱ्याच्या त्या बुद्धिजीवी व्यक्तीच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं त्या पत्रकाराला त्या व्यक्तीला अश्लील शब्दात ट्रोल करणं एवढंच नव्हे तर त्याच्या परिवारातील लोकांनासुद्धा टार्गेट करणं त्यांना धमक्या देणं हा एकच पर्याय उरतो आणि यामुळे काय होईल तर तो पत्रकार तो व्यक्ती तो बुद्धिजीवी व्यक्ती त्या विषयावर बोलायचं बंद करेल आपला विषय आपलं मत व्यक्त करण्याचं बंद करेल दोन हजार सोळामध्ये जेव्हापासून हा ट्रोल नावाचा प्रकार सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत अनेकांना अनेक, अनेक व्यक्तींना सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू झालं ज्यामध्ये अनेक बुद्धिजीवी व्यक्ती होते सेलिब्रिटी अनेक पत्रकार सुद्धा आहेत ज्यांना अतिशय वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जातं आहे त्या ट्रोलचा सामना त्यांना करावा लागतो आहे आणि त्यांच्या परिवारालासुद्धा अतिशय गलिच्छ शब्दात हा मानसिक छळ सहन करावा लागतोय त्यांना धमक्या दिल्या जात आहेत जिवे मारण्याच्या अशाच काही गोष्टी गेल्या चोवीस तासांमध्ये घडल्या आहेत ज्यामध्ये काही पत्रकारांना काही बुद्धिजीवी व्यक्तींना अत्यंत वाईट गलिच्छ शब्दात ट्रोल केलं गेलं आहे त्यांना फोन करून व्हॉट्सॲपचे मेसेजेस करून धमक्या दिल्या गेल्या आहेत असाच एक प्रकार एच डब्ल्यू न्यूज नेटवर्कशी जुळलेले पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासोबत घडला आहे त्यांना गेल्या चोवीस तासात असे हजारो फोन असे हजारो मेसेजेस आले आहेत ज्यामध्ये अतिशय घानेरड्या शब्दात अतिशय गलिच्छ पद्धतीनं त्यांच्याशी बोलण्यात आलं आहे त्यांना अश्लील असे मेसेजेस करण्यात आले आहेत धमक्यासुद्धा देण्यात आल्या आहेत जिभे मारण्याच्या आणि कळस म्हणजे फक्त त्यांनाच नव्हे तर त्यांच्या परिवारातील लोकांनासुद्धा परिवारातील व्यक्तींनासुद्धा अत्यंत वाईट अशा या प्रकाराला सामोरं जावं लागतंय त्यांनासुद्धा ट्रोल करण्यात येत आहे फोन करून अक्षरशः शिव्या घालण्यात आल्या आहे त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे मूळ मुद्दा आहे की अभिसार शर्मा यांनी नुकताच एक रिपोर्ट समोर मांडला होता खरं तर एक खळबळजनक माहिती त्यांनी आपल्या या रिपोर्टमध्ये सांगितलेली आहे गेल्या चौदा तारखेला जो जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये आतंकवादी हमला झाला ज्यामध्ये आपल्याच शूरवीर जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली त्याबद्दल त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की कशाप्रकारे हा हल्ला झाला ज्यामध्ये पाकिस्तानचा तर हात होताच आतंकवादाला खतपाणी घालणारं कायम पाठीशी घालणारं पाकिस्तान भारतावर नेहमीच हल्ला करत आलाय मात्र त्या हल्ल्यामागे नाण्याची दुसरी बाजू पाहावी लागेल ती पाहणं जरुरी असतं आणि हीच नाण्याची दुसरी बाजू सांगितली आहे अभिसार शर्मा यांनी की झालेला हल्ला ज्यामध्ये आपल्या भारताचे चाळीस शूरवीर जवान शहीद झाले हा हल्ला रोखता आला असता सिस्टीमच्या अपयशामुळे हा हल्ला झाला आहे आणि याच मुद्द्यावरून अभिसार शर्मा यांनी सोशल मीडियावर अत्यंत वाईट ट्रोल केले जात आहे ज्यांनी ही दुसरी बाजू समोर मांडली आहे आणि सांगितलं आहे की कशा पद्धतीनं आपली यंत्रणा या ठिकाणी फेल ठरली ज्यामुळं हा हल्ला रोखता येऊ शकला असता आपण अभिसार शर्मा यांचं हे ट्विटर हँडल पाहूया ज्यावर त्यांनी आपल्यासोबत झालेल्या या प्रकाराबद्दल सांगितलं आहे संदर्भात त्यांनी पोलिसांची मदतही घेतली आहे त्यांची चूक नेमकी काय अभिसार शर्मांची चूक नेमकी काय तर सरकारची कमतरता काय आहे कुठं चुकतंय सरकार हे ते सांगत होते तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्यांना ट्रोल करण्यात आलंय त्यांनी एक सूची दिली आहे ज्यामध्ये त्यांना आलेल्या फोन नंबर त्या फोन नंबरची त्यांनी सूची दिली आहे त्या फोन नंबरवरून त्यांना फोन येतोय आणि त्यांना हरॅस केलं जातंय ही संपूर्ण ती सूची आहे ज्या नंबरवरून त्यांना अत्यंत वाईट शब्दात फोन करून त्यांच्याशी बोलण्यात आलाय त्यांना शिव्या घालण्यात आलाय जिवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आलाय त्यांनी एक लिखित स्वरूपात निवेदनही मांडलंय ज्यामध्ये ते सांगताय की त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या सर्व प्रकारावर शर्मा यांनी पोलिसांची मदतही घेतली आहे आणि पोलिसांकडून कारवाई करत दोन जणांना अटकसुद्धा करण्यात आली आहे त्यांनी या निवेदनात ते सांगितलं आहे त्यांचा हा रिपोर्ट जो त्यांनी पुलवामा हल्ल्यावर सादर केला आहे तो तुम्ही जरूर बघा ज्यामध्ये त्यांनी सी आर पी एफच्या जवानांवर झालेल्या या हमल्याला आपली सिस्टीमसुद्धा कशी अपयशी ठरली सिस्टीम मध्ये काय कमतरता होती ज्यामुळं हा हल्ला आपण वाचवू शकलो असतो तो झाला आणि ज्यामध्ये आपल्या भारताचे चाळीस शूरवीर जवान त्यांचं बलिदान गेलं त्यांना बलिदान द्यावं लागलं आता प्रश्न हा आहे की ही सर्व जी मंडळी आहेत जी ट्रोल करतायत त्यांना नेमका राग आला कशाचा आहे कशाचा राग आलाय त्यांना की ते एवढे रागवले आहेत कुणाला अशा प्रकारे मानसिक त्रास देणं छळ करणं हे कितपत योग्य आहे यातील काही लोकांना आम्ही फोन केले फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या रागाचं कारण जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला ही मंडळी का रागवली आहे एका सजग पत्रकारानं सरकारवर सिस्टीममध्ये काय चुकते आहे हे समोर मांडणं चुकीचं आहे का की सरकारच्या विरोधात आम्ही अलर्ट रिपोर्टिंग केलं आहे सजग पत्रकारिता केली आहे सरकार कुठं चुकतंय हे दाखवणं एक पत्रकार म्हणून चुकीचं आहे का यापूर्वी पण अनेक हल्ले पाकिस्तानाकडूनच करण्यात आले होते ज्यामध्ये आपल्याच भावांना वीर मरण आलंय भारतावर अनेक जखम्या झाल्या असाच हल्ला यावेळीसुद्धा झाला आहे आणि या हल्ल्यात आपली यंत्रणा कुठे कमी पडली हेच त्यांनी आपल्या रिपोर्टच्या माध्यमातून मांडलंय आम्ही या लोकांसोबत बोललो आणि जाणून घेतलं का आहेत ही मंडळी नाराज काय म्हणणं आहे त्यांचं तुम्हीसुद्धा एकदा ऐका तू मुझे फोन क्यों कर रहा है तुझे बुरा मारे? लगा मैंने अभिशार को फोन किया तुझे बुरा लगा ना तुझे बुरा लगा मैंने अभिशार को फोन किया मुझे बुरा लगा अभिशाह ने सही रोक लीजिए बोला मुझे बुरा लगा मुझे बुरा लगा कि वो आतंकवादियों के ह्यूमन राइट्स की बात करता है मुझे बुरा लगा इसलिए मैंने उसे फोन किया तुझे बुरा लग रहा है कि मैंने अभिशाह को फोन किया इसलिए तू मुझे फोन कर रहा है है ना अच्छा और मुझे बुरा लगा कि वो आतंकवादियों के ह्यूमन राइट्स की बात करता है इसलिए मैंने उसे फोन किया और बोल क्या परेशानी है तुझे बोल आतंकवादियों के ह्यूमन राइट्स की बात करेगा उसको फोन करूंगा उससे पूछूंगा कि क्या परेशानी है क्या रिश्ता है तेरा उनसे भाई है तेरे कौन है अरे तो मैं तो रोज ऐसे हजार लोगों से बात करता हूँ नहीं नहीं मैंने किसी पत्रकार को नहीं और वैसे मेरे प, पत्रकार लोग बहुत सारे मेरे दोस्त हैं मित्र हैं

रोना रोते रहते हैं हमें गाल दिया हमें इसने भेज दिया नोट कर दिया तो उसके लिए कौन कितना लगा है कौन कितना आइंदा इस चीज़ के लिए? तो लिए मुझे फोन मत किया अच्छा फोन आया नहीं था आपने ही फोन किया था सुबह मैं आपका कॉल नहीं कर पाया पिकअप मैं कहीं बिजी था तो फिर मैंने अभी देखा तो मैंने सोचा मैं आपको कॉल करूँ धन देश है कोई भी कुछ भी कर सकता है सबको हर चीज का स्वतंत्रता है लेकिन मेरे पास जैसे फालतू तो काम के लिए टाइम नहीं है और खास करके जिसका फालतू आदमी टाइम जो फोन कर रहे मेरी मेरी बात सुनिए ना मतलब कि जो देश का खाके देश के अगेंस्ट बोलता है उसका तो कोई उस जमीन है ही नहीं तो फिर खुद अनुमान ले क्या है ना तो तुम्हें ऐक लो का त्यांच्या बोलण्यावरून म्हणजे त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून असं वाटतंय की ही लोकं जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत एखाद्या प्रोपोगंडाच्या माध्यमातून ही सर्व मंडळी असं करतायत असं त्याच्या त्यांच्या बोलण्यावरून जाणवतंय ही मंडळी तर काही मंडळी हे समजण्याचा प्रयत्न करत नाही आहे की आपल्याच यंत्रणेत आपल्याच सिस्टीममध्ये जर चुका असेल तर त्या वेळेत समोर येणं त्या दुरुस्त होणं जरुरी आहे आणि त्या कुणीतरी सांगायला हव्या जे पत्रकार मंडळी करत असतात त्या चुका जर समोर आल्या नाही तर ती कीड आपल्या संपूर्ण यंत्रणेला आपल्या सिस्टीमला खाऊन टाकेल आणि याचाच गैरफायदा आतंकवादी संघटना सुद्धा घेऊ शकतात पुढे जाऊन त्याचा खूप मोठा परिणाम भारताला भोगावा लागू शकतो पुलवामा हल्ल्यानंतर आपल्याकडून काय चुका किंवा काय कमतरत्या राहिल्या आहेत ते समोर आलंय आणि पत्रकारांचं काम शेवटी काय असतं डोळे झाकून जे होतंय तेच दाखवणं की त्यामागील सत्य काय आहे हे शोधून जगासमोर समाजासमोर मांडणं आणि तेच ह्या रिपोर्टच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तरीही तुम्हाला असं वाटत असेल की काही चुकलं आहे त्यांच्या सांगण्यात तर पुन्हा एकदा तुम्ही तो शो बघाच आणि विचार करा की तुम्ही डोळे बंद करू शकता दुर्लक्ष करू शकता का जेव्हा प्रश्न असतो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असतो आपल्याच सैनिकांच्या सुरक्षेचा त्यांच्या जीवाचा नाही दुर्लक्ष नाही करता येत त्यावेळी एक जबाबदार मीडिया पण त्याच पद्धतीची पत्रकारिता करून तथ्य समाजापुढं मांडू इच्छिते नाही करू शकत आपण दुर्लक्ष जेव्हा प्रश्न असतो राष्ट्रीय सुरक्षेचा यावर विचार व्हायला हवा आहे आता यावर ते तुम्ही ठरवा की तुम्हाला काय हवं आहे मजबूत देशासाठी एक सजग पत्रकारिता हवी आहे की आपल्याच आजूबाजूला हवं आहे भयग्रस्त विरोधाचं वातावरण यावर नक्कीच विचार व्हायला हवा